नमस्ते विद्यार्थ्यां आज आपण या व्हिडिओमध्ये वेगळे पद शोधा म्हणजेच वेगळी आकृती शोधा हे पाहणार आहोत तर पहा याच्यासाठी प्रश्न कसा असतो तर बघा पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी वेगळी भिन्न असे शब्द वापरले जातात त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा असा प्रश्न परीक्षेमध्ये येतो अशा प्रकारचे चार प्रश्न परीक्षेमध्ये येतात ते सोडवायचे असतात आपल्याला त्याला पाच गुण मिळतात हे पहा इथं जर आपण ए बी सी आणि डी या आकृत्यांचा विचार केला तर तुमच्या लक्षात काय येईल तर बघा या आकृत्या आपल्याला कोणत्या तरी एका आकृतीसारख्या फिरवून घ्याव्या लागतील आपण काय करूयात पहिल्या आकृतीसारखी फिरवून घेऊयात म्हणजे बघा डाव्या बाजूला वरच्या भागात न रंगवलेलं वर्तुळ आहे बरोबर तर तसंच आलं पाहिजे क्रॉस आहेत की नाही डाव्या बाजूला वरच्या भागात न रंगवलेलं तर खालच्या भागात उजव्या बाजूला न रंगवलेलं आणि इकडं मात्र उजव्या बाज उजव्या भागात वरच्या बाजूला रंगवलेलं आणि खालचं मात्र डाव्या भागात आता बघूयात ही आकृती आपण फिरवून घेऊत हे बघा अशा पद्धतीनं फिरवली अशी घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरवले असा विचार करा तुम्ही अशी फिरवली तर बघा हा न रंगवलेला वर्तुळ बरोबर याच्यासारखा येतो हा इकडं बरोबर याच्यासारखा येतो हा वर जातो आणि हा खाली येतो म्हणजे अशी आकृती तयार होती इथं पाहायला गेलं तर लक्षात येईल लगेच तुम्हाला डाव्या भाग डाव्या भागामध्ये मात्र रंगवलेला वर्तुळ आहे म्हणजे या दोन्हीकडं मात्र सारखं आलं पण या आकृती सी आकृतीमध्ये मात्र भिन्न आलेलं आहे आणि इथंही पाहिलं ह्या ही आकृतीला आपण असं फिरवून घेतलं तर ती आकृतीसुद्धा पहिल्याप्रमाणे बनते म्हणजे ए बी आणि डी आकृत्या पहिल्याप्रमाणे बनतात सी मात्र आकृती बनत नाही म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक सी आलं लक्षात यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी एक वर्तुळ आहे त्यामध्ये घड्याळाच्या काट्यासारखे काटे आहेत आपण जर पाहिलं तर या घड्याळाचं टोक आणि या घड्याळाचं टोक वर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला आहे आहे की नाही केंद्रबिंदूकडे नाही इथं सुद्धा तसंच आहे हे दोन टोकं इथं पाहिलं तर एक टोक बाहेर आणि एक टोक आतमध्ये आहे इथं पाहिलं डी पर्यायामध्ये तर दोन्ही टोकं बाहेरच्या दिशेला आहेत म्हणून आपलं उत्तर काय येणार वेगळं पर्याय क्रमांक सी त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 3, तीन वर्तुळ ए पर्यायामध्ये तीन वर्तुळ आहेत आणि मध्ये त्रिकोण दिलेला आहे म्हणजे वर्तुळाची संख्या तीन मध्ये असलेल्या आकृतीच्या बाजूंची संख्या पण तीन इथं पाहिलं तर वर्तुळ तीन आहेत आणि मध्ये मात्र चौकोन दिला आहे परंतु वर्तुळ तीन आहेत आणि इथं चार बाजू असलेली आकृती दिलेली आहे इथं तीन तीनच इथं तीन चार इथं पाहूयात एक दोन तीन चार वर्तुळ चार मध्ये चौकोन चार बाजूची आकृती इथं पहा एक दोन तीन चार आणि पाच तर मध्ये पंचकोन पाच बाजूंची आकृती म्हणजे बघा तीन वर्तुळ त्रिकोण चार वर्तुळ चौकोन पाच वर्तुळ पंचकोन इथं मात्र वर्तुळ आहेत तीन आणि मध्ये चौकून दिलाय म्हणून हे वेगळं आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर आपण पाहूयात आकृती क्रमांक चार, चार, चार तर पहा आकृती क्रमांक चारमध्ये ए पर्यायात आपल्याला जी काही आकृती आहे त्या त्याचा विचार केल्यानंतर एक दोन तीन चार रेषा आहेत त्यामध्ये चार बाजू इथं पहा एक दोन तीन चार आहेत इथ बघा एक दोन तीन आणि चार आहेत डी पर्यायामध्ये बघा एक दोन तीन चार आणि पाच आहेत म्हणजे पहा ए पर्याय चार रेषा रेषा आहेत बी पर्यात सुद्धा चार रेषेचीच आकृती आहे सी पर्यायामध्ये सुद्धा आहे आणि डी पर्यायामध्ये मात्र पाच आहेत म्हणून भिन्न काय आलं आकृती क्रमांक डी त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच याच्यामध्ये जर विचार केला हे बघा अशा आकृती असल्या का सारख्याच ठिकाणी आता रंगवलेला भाग जर बघायला गेला तर सर्वच ठिकाणी कुठं खालच्याच बाजूला आहे ऐक नाही पायाकडचा त्रिकोणाचा पायाचा विचार करायला गेल्यास हा हे टोकदार भाग आणि हा पाया खालचा सगळीकडं मग अशा वेळी आपल्याला ती आकृती फिरवून बघावी लागते तर सोपं कोणतं जातं तसं सा। पहिल्यासारखी नका का बनवू आता आपण कुठं बनवू दुसऱ्यासारखी सोपं जातं आपल्याला म्हणून काय करायचं पहिल्या आकृतीला घड्याळा हे हे टोकवर जाईल असं बनवा हे वर केलं असं फिरवलं हे टोक वर गेल्यानंतर हा भाग खाली येणार आहे आणि ही रेषा इकडच्याच बाजूला येईल उजव्या बाजूला बरोबर आहे की नाही म्हणजे ए आणि बी पर्याय ए आणि पर्याय बीमध्ये काय आहे सेम तयार होते आता सी पर्याय पण आपण पन फिरू हे टोक वरच्या बाजूला नेल्यावर हां ही रेषा मात्र आता इथं कोणत्या बाजूला येणार आहे डाव्या बाजूला येते आणि यालासुद्धा आपण फिरवून आणूयात फिरवल्यावर हे टोक वर गेल्यावर असं फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ही जी रेषा आहे ती उजव्या बाजूला येणार आहे म्हणजे चूक कोणतं आहे वेगळं काय आहे तर पर्याय क्रमांक सी कारण ही रेषा डाव्या बाजूला जाते बाकीच्या सर्व ए बी आणि डी पर्यायातील खालच्या बाजूची पायाकडची रेषा उजव्या बाजूला जाते त्यानंतर आपण पाहूयात पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहत असताना तुमच्या असं लक्षात येईल आता पहा एमध्ये आहे आर यू एन बी मध्ये दिलं यू एन आर सीमध्ये दिलं एन क्यू यू आणि डीमध्ये दिलेलं आहे आर एन यू फार सोपा प्रश्न आहे तुम्हाला पण लगेच लक्षात आला असेल आहे की नाही याच्यामध्ये सगळ्यामध्ये आर यू एन आर आहे यू आय एन आहे ह्याच्यात सुद्धा आर आहे यू आय एन आहे ह्याच्यात सुद्धा आहे का निश्चित नाही आणि इथं सुद्धा आर यू आणि एन आहे मागं पुढे दिलेत पण तेच अक्षर आहे तिथं मात्र वेगळंच अक्षर आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे भिन्न असणार आहे विनाकृती आहे त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात इथं बघा कशात चित्र दिसते रे बैलगाडीचं इथं सायकलचं इथं होडी असेल आहे की नाही होडे आहे नाव म्हणतो आपण आणि इथं सायकल रिक्षा शहरामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं बसवतात आणि एक माणूस तो सायकल रिक्षा चालवतो असा सायकल रिक्षा येतो हां मग कोणतं येईल माहीत आहे मला तुम्हाला माझ्या अगोदर उत्तर आलं आहे काय येणार आहे पर्याय क्रमांक सी का बरोबर नाही हे सर्व रस्त्यावर चालतात रस्त्यावर आणि हे मात्र कुठं चालतं पाण्यात रस्त्यावर चालतंय का नाही म्हणून पर्याय क्रमांक सी त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ इथं पाहत असताना लक्षात घ्या आता इथंही आपल्याला आकृती बघा रंगवलेला भाग आणि न रंगवलेलं गोल म्हणजे रंगवलेला गोल आणि न रंगवलेला गोल दिलेला दिले आहे बरोबर मग आपल्याला कोणत्या तरी एका आकृतीसारखं करून बघावं लागेल मग सोपं कोणतं जातंय असं तिरकस करणं वगैरे अवघड जातंय मग आपल्याला सरळ करणं सोपं जाते, जाते की नाही मग आपण सगळ्या आकृत्या पहिल्या आकृतीसारख्या करून बघू कोण तिसऱ्यासारखी करेल काय अडचण नाही कसंही केलं तर पहिल्यासारखी करूयात आपण मग पहिल्यासारखी आकृती करत असताना तुमच्या लक्षात का येईल पहा याला मी फिरवलं असं हे असं उजव्या बाजूला आणि ही उभी रेषा आली पाहिजे हे उजव्या बाजूला आणलं तर हे वर तुळ येईल हे बघा वर न रंगवलेलं आणि खाली रंगवलेलं याला सुद्धा मी असं फिरवून आणलं इकडच्या बाजूला हा भाग तर वर न रंगवलेलंच आहे आणि खाली रंगवलेलंच येणार आहे याला मी फिरवून असं आणलं या बाजूला इकडं टी आहे इकडं ब रंगवलं तर काय होईल याचं मात्र वर रंगवलेलं जाईल आणि खाली न रंगवलेलं जाईल याला पण इथं तर आपल्याला थोडंसंच फिरवायचंय इथं वर न रंगवलेलं आणि खाली रंगवलेलं म्हणजे बघा पर्याय क्रमांक सी मध्येच काय होत वर रंगवलेलं आणि खाली न रंगवलेलं बाकीच्या मध्ये वर न रंगवलेलं आणि खाली रंगवलेलं म्हणून उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक सी यानंतर प्रश्न क्रमांक नऊ या सर्व आकृत्यांचा ए बी सी आणि डी चा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आपण काय करावं लागेल याच्यामध्ये सगळ्यातच बघा गुनिले चौक एका कोपऱ्यात आहे त्याच्या ऑपोजिट साईडला पावभागाची वर्तुळं एका एक एकावर एकाशी दिलेली आहेत सगळ्याच आकृती आहेत तसं दिसते आपल्याला आणि दिस एक रंगवलेला गोल दिलेला आहे मग आपण काय करूयात आपण रंग पहिल्या आकृतीसारखं मी असं जर सेम सेम चिन्ह दिसले तर आकृती समान करून घ्यायची सारखी तर बघा मग आपण याच्यासारखं बनवूया सगळ्याला डाव्या बाजूला वरच्या डाव्या बाजूला रंगवलेला काय आहे गोल आहे आणि उजव्या बाजूला गुणाकार आणि चौकोन आहे की नाही तसं बनवूया सगळं ही पण आकृती फिरवूया आपण फिरवली बघा हे इकडच्या बाजूला येईल हे वर जाईल बरोबर आणि हा भाग इथं येईल हा भाग इथं येईल म्हणजे पहिल्यासारखी आकृती होईल ही पण आता याला पण असं करूयात आपण हे एकदा फिरवल्यावर इथं जाईल दोनदा फिरवावे लागेल फक्त हे इथं जाईल हा भाग इथं जाईल त्यावेळी हा भाग खाली येईल म्हणजे याच्यासारखा येईल हां आणि मग हा भाग कुठं येईल इथं जाईल म्हणजे पहिल्यासारखी आकृती बनेल आता इथं जर बघितलं तर आपल्याला लगेचच लक्षात यायला आहे काय लक्षात येतं आहे की रंगवलेला वर्तुळ मात्र उजव्या बाजूला आलाय हे इकडं आलं म्हणजे जागा बदलली गेली आणि हे इथं पाहिजे तर इथं आलं म्हणजे हे काय आहे चुकीचे आहे म्हणून पर्याय क्रमांक डी ही भिन्न आहे त्यानंतर त्यान आपण प्रश्न क्रमांक दहा पाहूयात इथं पाहिलं वर वर्तुळा वर्तुळाय वर्तुळा वर्तुळा सर्व आकृत्यामध्ये वर वर्तुळा वर, 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 आता मधल्या भागात पाहिजे आपल्याला इथं तीन वर्तुळ आहेत त्यातले दोनच वर्तुळे एकमेकात घुसलेले आहेत एक, एक रिकाम आहे इथं बी पाहिलं तर दोन वर्तुळे एकमेकामध्ये आहेत त्यांचा भाग दोनच वर्तुळाचा एकमेकामध्ये आलेला आहे एक में बाजूला आहे चिटकून इथं सुद्धा पाहिलं तर दोन वर्तुळं एकमेकांमध्ये घुसलेली आहेत आणि एक बाजूला आहे इथं मात्र काय झाले तिन्ही वर्तुळं परस्परामध्ये घुसलेली आहेत मग वेगळं आहे की नाही म्हणून पर्याय क्रमांक डी त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा बघा हा जो प्रश्न होता याच्या अगोदरचा दोन हजार एकोणीसला विचारलेला प्रश्न होता आता पहा पुढील प्रश्न अकरावा प्रश्न पाहूयात आपण बघा ह्या आकृत्या काय आहेत वी आहे आणि उलट वी आहे उलट वी आहे यवचा आहे इथं पण जो चौकोनासारखा भाग आहे असा खालचा जो भाग आहे तसाच वर पण भाग आहे इथं पण खालचा आणि वरचा भाग सारखे आहेत मग आता सगळेच सारखे आहेत तर काहीतरी असेल की फरक ह्याच्यामध्ये काय आहे तर नीट पाहूया वरचा जो भाग आहे सारखा खालच्याच्या विरुद्ध असणारा त्या भागाचा बाहेर um, आलेला भाग उजवीकडे आहे बघा हा भाग उजवीकडे आहे या खालच्या भागाच्या उजवीकडे आहे इथं पाहायला गेलं तर वरच्याचा बाहेर आलेला भाग डावीकडे आहे कुठं आहे डावीकडं इथं पण पाहिलं तर भाग कुठं आहे डावीकडं आहे वरच्याचा आणि इथं पण पाहिलं तर वरच्याचा भाग डावीकडं मग उजवीकडं भाग कुणाचा आहे तर पर्याय क्रमांक एमध्ये म्हणून उत्तर भिन्न आकृती काय येणार आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर आपण पाहूयात बारावा प्रश्न हे पा चौकोनात चौकोन बरोबर त्रिकोणात त्रिकोण तो पण उलटा आहे तर उलटाच त्रिकोण सरळ त्रिकोण त्याच्यात सरळ त्रिकोण वर्तुळ आणि त्याच्यात त्रिकोण आलग नाही लक्षात वर्तुळात वर्तुळ असतं तर सगळे सारखे झाले असते पण इथं वर्तुळात त्रिकोण दिलाय बरोबर त्याच आकृतीत ती आकृती दिली इथं मात्र नाही म्हणून पर्याय क्रमांक बघा हा पण प्रश्न दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न फार सोपे असतात फक्त थोडा विचार करावा लागतो त्यानंतर तेरावा प्रश्न हे पहा इथं पण तेरावा प्रश्न पाहत असताना आपल्याला लक्षात येईल इथं पहा अधिक दिलेला आहे आणि हे तर इथं पण काय करायचं आपल्याला आकृती सरळ करून बघायची एका कोणत्या तर आकृतीसारखी इथं बी सारखी बनवूया आपण बी सारखी का बनवायची सोपं जात आहे म्हणून बी बीचा विचार करताना बघा ही जी तीर्कश्रेष्ठ आहे कोपऱ्यातून कोपऱ्यात आलेली याचा खालचा भाग कुठं आलाय रे डावीकडं कुठं आलाय डावीकडं मग ह्या आकृतीला सुद्धा आपण फिरवून बघूयात नीट लक्ष द्या काय करणार आहेत आपण फिरवून पाहूयात फिरवल्यानंतर हे प्लसचं चिन्ह वर जाईल हा भाग बघा हा भाग उजवीकडे येईल उजवीकडं आणि हा भाग म हा भाग असं फिरवल्यानंतर कुठं जाणार आहे उजवीकडंच राहणार आहे हा खालचा भाग डावीकडे जाईल का नाही याचा उजवीकडे जाणार आहे आता इथं पहा याला पण असं फिरवून बघूयात तर हा क्रॉस भाग कुठे येणार आहे उजवीकडेच येणार आहे आणि याला पण असं फिरवून बघा हा क्रॉस भाग सुद्धा कुठे येणार आहे हा पूर्ण रेषा असणारी उजव्याच बाजूला येते बघा तुम्ही आणि ही इथं मात्र बी मध्ये मात्र कुठं आहे डाव्या बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर मी काय म्हटलो ते तुम्ही एकदा पुन्हा रिपीट आहे का म्हणजे लक्षात येतंय त्यानंतर पुढं पहा हा पण प्रश्न बरं का याच्या अगोदरचा प्रश्न दोन हजार एकोणीसला आलेला होता आता पहा इथं हे त्रिकोण त्रिकोण तीन त्रिकोण आहेत इथं पण चौ चौकोन चौकोन चार चौक तीनच चौकोन आहेत इथं तीन वर्तुळ आहेत आणि इथं पण सारखे तीन आहेत आयत। पण मग काय मग नेमकं अडचण आहे तर पाहूयात इथं काय त्रिकोण निडबा त्रिकोण हा त्रिकोण त्याच्यात आणि तो तीन त्रिकोण एकमेकात तीन नाहीत दोघं दोघं तरी दोन दोन त्रिकोण तरी एकात आलेले आहेत इथं पाहिलं तर इथं मात्र फक्त दोनच आलेत हा मात्र त्यांच्यामध्ये नाही इथं पाहिलं तर हे दोन वर्तुळ एकत्र आहेत हे दोन म्हणजे एकत्र एक म्हणजे थोडा तरी भागमध्ये आलेला आहे इथं आलेला आहे या कृतीत मात्र काहीच नाही आणि इथं यामध्ये पण याचा भाग आहे याच्यामध्ये पण म्हणजे दोन परस्परांना छेदलेलेच आहेत इथं मात्र नाही तो बाहेरच्या बाजूला आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर त्यानंतर आपण प्रश्न पाहूयात पंधरावा प्रश्न पंधरावा प्रश्न पाहत असताना लक्षात घ्या चौकोन आहे वर्तुळ आहे रंगवलेलं गोल वर्तुळ चौकोन रंगवलेलं गोल त्रिकोण वर्तुळ रंगवलेला त्रिकोण त्रिकोण चौकोन रंगवलेला हे पाहत असताना लक्षात येईल तुमच्या वर्तुळ आहे वरची आकृती तर मधली सुद्धा आकृती वर्तुळाचा आहे रंगवलेली आहे त्रिकोण आहे उलटा आहे तर उलटाच मधली सुद्धा आकृती त्रिकोणाचा आहे उलटा आणि रंगवलेला आहे सरळ त्रिकोण आहे मधली सुद्धा आकृती रंगवलेलाच सरळ त्रिकोण आहे पण इथं मात्र जर आपण पाहायला गेलं पहिल्यामध्ये तर वर्तू वर चौको नाही मध्ये काय असायला पाहिजे होतं रे चौकोनच रंगवलेला असायला पाहिजे होता पण काय दिलंय वर्तुळ म्हणून ही वेगळी आकृती आहे हा पण प्रश्न दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये आलेला आहे आता पाहूयात सोळावा प्रश्न हे पहा इथं उलटं बाय आहे सगळीकडेच उलट बाय आहे आणि न रंगवलेलं वर्तुळ रंगवलेलं वर्तुळ आणि चौकोन हे सगळ्यामध्येच दिसत आहे असं जर असेल का सगळ्यामध्ये सारखी चिन्ह तर त्यावेळी मग त्यांचा क्रम पाहायचा क्रम म्हणजे कोणत्याही एका चिन्हापासून सुरुवात करा आणि घड्याळ्याच्या दिशेनं किंवा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेनं योग्य प्रकारे आलेत का ते पहा आपण पहिल्याच आकृतीपासून सुरुवात करूया डाव्या बाजूकडून तिथं काय आहे न रंगवलेला वर्तुळ इथून जर मी सुरुवात के केली तर प्रत्येक आकृतीत मला कुठून सुरुवात करावी लागेल न रंगवलेल्या वर्तुळापासूनच मग न रंगवलेला वर्तुळ त्याच्यापुढं घड्याळ्याच्या दिशेनं रंगवलेला वर्तुळ त्याच्यापुढं घड्याळ्याच्या दिशेनं चौकोन क्रम काय राहिला न रंगवलेला वर्तुळ वर्तुळ आणि चौकोन आता दुसऱ्या आकृतीत बघू वर न रंग न रंगवलेला वर्तुळ त्याच्यानंतर चौकोन आला इथं काय होतं न रंगवलेला वर्तुळ नंतर रंगवलेला वर्तुळ इथं मात्र चौकोन आला आणि पुन्हा पुन्हा काय आलं न म्हणजे रंगवलेला वर्तुळ तिसऱ्या आकृतीत पहा न रंगवलेला वर्तुळ झाल्याबरोबर रंगवलेला वर्तुळ आणि पुन्हा चौकोन चौथ्या आकृतीत पहा न रंगवलेला वर्तुळ बरोबर रंगवलेला वर्तुळ आणि चौकोन म्हणजे ए सी आणि डी यामध्ये क्रम कसा आहे न रंगवलेला वर्तुळ रंगवलेला वर्तुळ आणि चौकोन बी मध्ये मात्र तो पर्याय नाही क्रम नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर त्यानंतर आपण पाहूयात सोपा प्रश्न आहे हा हा प्रश्न सोपा आहे ई e, व्ही डब्ल्यू एम e, दिसतात मग अक्षरावरून तर काय आपल्या लक्षात येत नाही तरी पण काही विद्यार्थी बघा विद्यार्थी काय म्हणतील ई ये येईल ये ये। आणि त्यांचं ते चुकीचं पण नाही बरं का ये का तर खूप विचार प्रत्येकाची विचार करण्याची बुद्धी वेगळी असते एक नाही ते म्हणतील व्ही डब्ल्यू आणि एम हे सगळे काय आहेत व्यंजन आहेत आणि स्वर कोणते आहेत ए ई आय ओ यू तर हे एकटाच स्वर आहे ना म्हणून ई आहे असं सुद्धा म्हणतील तर त्यांचं त्यांच्या ठिकाणी योग्य आहे नाही असं नाही ते पण बरोबर आहे एक नंबर सुद्धा उत्तर येऊ शकतो आणि आणखी एक उत्तर येऊ शकतो ते म्हणजे काय तर नीट पहा याला किती रेषा आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार यालाच रेषा किती आहेत दोन म्हणून हे उत्तर येऊ शकतं व्ही पर्याय क्रमांक दोन आता मी सुरुवातीला म्हटलं समजा की ई पण येऊ शकतं मग काय विद्यार्थी म्हणतील लिहायचं नाही का लिहिलं तरी हरकत नाही ई पण बरोबर येऊ शकतं त्याचं कारण जर असा प्रश्न आला तर अशा वेळी दोन्ही उत्तरं बरोबर करावी लागतात नव्हे आजपर्यंत केलेली आहेत म्हणून ए पण येऊ शकतं आलं लक्षात त्यानंतर आपण पुढे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा इथं पाहिलं तर मध्ये चौकोन आहे इथं मध्ये त्रिकोण आहे इथं पण चौकोन आयत असेल काय असेल पण चौकोनाचाच प्रकार ना चौकोन तसाच समजा आयत समजा इथं वर्तुळ आहे इथं पाहिलं तर याच्या बाहेरच्या बाजूला जसामध्ये चौकोण आहे तशाच प्रकारचा चौकोन कोपऱ्यावर घेतलेत बाहेरच्या बाजूला इथं मध्ये त्रिकोण आहे तसेच त्रिकोण बाहेरच्या बाजूला घेतले इथं आयत आहे तसेच आयत बाहेरच्या बाजूला घेतलेले आहेत मग इथं वर्तुळ आहेत तसेच वर्तुळ बाहेरच्या बाजूला घेतले असते तर या एकतर ह्या वर्तुळाला कोण पण नाहीत आणि घेतलेत ते वर्तुळ कुठे घेतलेत बाहेर चिटकून घेतलेत का नाही तर त्यांना मध्ये घेतलंय म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस या प्रश्नामध्ये जर पाहिलं तर पंचकोण आहे इथं पण पंचकोण आहे पंचकोण हे फिरवून ठेवलेले आहेत असं लक्षात येईल आपल्या तर सगळ्यांना पहिल्यासारखं बनवू आपण सगळ्यांना पहिल्यासारखं बर विसावा प्रश्न होतोय एकोणीसावा प्रश्न मध्येच राहिला आहे काय हरकत नाही अगोदर विसावा प्रश्न घेऊ नंतर एकोणीसावा घेऊ हा अगोदर एकोणीस बरं एकोणीस तर एकोणीस घेऊ काय त्याला हरकत आहे बघूयात एकोणीसावा प्रश्न इथं आपल्याला घन आकृती दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी घन ठोकळा म्हणतो की नाही तसं आहे मग आपण इथं पाहिलं तर डाव्या बाजूचं जे आहे ए आहे की नाही तिथून सुरुवात करायची प्रत्येक वेळी ए बी सी क्रमाने दिलेत वर्णमालेतील लेटर्स ए बी सी इथूनच सुरुवात करू डी ई एफ क्रमानेच दिलेत इथूनच सुरुवात करू जी एच आय क्रमाने दिलेत इथूनच सुरुवात करू एल जे के आहे नाहीत का नाही कुठून क्रम आहे त्यांनी वरच्या टोको जे के केल कुठून घ्यायला के पाहिजे होता जे के एल असा म्हणून इथं पर्याय क्रमांक डी ही भिन्न आकृती आहे त्यानंतर आपण विसावा प्रश्न गडबड झाली होते की नाही अगोदरच घेलो होतो तो प्रश्न घेऊयात तर पाहूया विसावा प्रश्न पंच कोण आहे तसाच पंच कोण सगळीकडे आहे असं सांगितलं असं वर पंचकोनाचं हे टोक वर असं सगळीकडं करून बघूयात आपण त्यावेळी त्याचा खालचा पायालगतचा हा जो भाग आहे तो वरच्या भागाला येतो ऐक नाही वर तोंड आहे रिकामा भागाचं वर तोंड आहे हे केल्यानंतर हे बघा रिकाम्या भागाचं खाली तोंड येणार आहे हे केल्यानंतर हा जो रिकामा भाग आहे त्याचं वर तोंड येत आहे आणि हा सुद्धा आपण फिरवल्यानंतर हा भाग खाल्यानंतर त्याचं सुद्धा वर तोंड येत आहे की नाही रिकामा भागाचं रिकामा भाग वरच्या बाजूला येतो म्हणजे इथं फक्त रिकामाबाग खालच्या बाजूला कोणत्या आकृती बी बीमध्ये अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ वीस प्रश्न सोडवून पूर्ण केलेला आहे काळजीपूर्वक जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही धन्यवाद